हॅलो, मी डॉक्टर खुशबू. चला जाणून घेऊया बाळाच्या वाढण्या शिकण्याविषयी. मुलं जेव्हा वाढत असतात रोज नव्या गोष्टी शिकतात. ढोपरावर चालणे, धावणे, बोलण्याचा प्रयत्न करणे, आपल्या आजूबाजूच्यांना ओळखणे, त्यांना असं करताना बघणं खूप आनंद देतं. काही मुलं गोष्टी लवकर शिकतात किंवा करतात, तर काही थोडं उशिरा करतात. यामुळे काही वेळा आईबाबांना काळजी वाटू लागते. आज मी बोलणार आहे मुलांच्या विकासात होणारा उशीर याविषयी. साधारणपणे मुलांच्या विकासाला उशीर तेव्हा मानला जातो जेव्हा त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास एक विशिष्ट वयापर्यंत होत नाही. सोबतच त्या वयापर्यंत ते बोलू शकत नाहीत किंवा वस्तू समजत नाहीत. याला ओळखायच्या काही पद्धती आहेत. जसं की मुलं जर 9व्या महिन्यात स्वतःहून बसायला सक्षम नसतील, 1 वर्षाचे होता होता कोणतेही वजन उचलत नसतील किंवा उभं राहत नसतील, 1 वर्षाचं होईपर्यंत काही न बोलणे किंवा 12 ते 15 महिन्यांचं झाल्यावर 2 ते 3 साधे शब्द बोलत नसतील, भले ते अस्पष्ट का असेना, काही न ऐकणे किंवा ऐकून कोणतीच प्रतिक्रिया न देणे, कंटाळलेले असतील किंवा साधारणपणे कसली चपळता करत नसेल, जर यापैकी कशाचेही उत्तर हो असेल तर तुम्ही आणि तुमचे कुटुंब काही उपाय करू शकता. आपल्या अंगणवाडी केंद्रात किंवा जवळच्या आरोग्य केंद्रात नियमित तपासणीसाठी घेऊन जा. तिथे आशाताई बाळाच्या विकासाची तपासणी करून MCP कार्डमध्ये नोंद करतील. MCP कार्डमध्ये विकास सूची असते. त्याद्वारे आरोग्य कर्मचारी निश्चित करू शकतात बाळाचा विकास योग्य रीतीने होत आहे की नाही. जर बाळ MCP कार्डमध्ये दिलेल्या सूचीनुसार वाढत नसेल किंवा शिकत नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर डॉक्टरांना भेटायला पाहिजे. डॉक्टर बाळाची तपासणी करतील आणि उशीर होण्यामागचे कारण सांगतील आणि त्यानुसार बाळावर उपचार करतील. समजा जर बाळ वस्तू उचलू शकत नसेल, चालण्याफिरण्यासाठी असमर्थ असेल, तर बाळासाठी विशेष पद्धतीची मालिश आणि व्यायामाचा सल्ला दिला जातो. तेच न बोलू शकणाऱ्या बाळाला स्पीच थेरपीची गरज असेल. लक्षात ठेवा, प्रत्येक मुलाचा विकास आपल्या गतीनुसार होतो. शक्यता आहे की तुम्ही ज्याला उशीर म्हणत आहात ती बाळासाठी साधारण गोष्ट आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या आशा, ANM किंवा अंगणवाडी सेविका यांच्याशी बोलू शकता.